तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती गरम मसाला किंवा काळा मसाला कसा बनवायचा। आता हा मसाला वर्षे ते दीड वर्ष आरामशीर टिकतो, तुम्ही बघू शकता। मसाल्याचा कलर खूप छान आलेला आहे। या मसाल्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 मसाले, खडे मसाले, गरम मसाले वापरले आहे, त्यामुळे हा मसाला खूप टेस्टी बनतो। हा मसाला वर्षे ते दीड वर्ष आरामशीर टिकतो। हा मसाला आपल्याला काचेच्या बरणीत भरायचा, त्यामुळे तो भरपूर दिवस टिकतो, किंवा 2 वर्ष पण आपण याला सहज वापरू शकतो। आपण बाहेरून जो गरम मसाला आणतो त्या मसाल्यापेक्षा ह्या मसाल्याची टेस्ट खूपच छान आहे। आपण हा नॉनव्हेज व्हेजमध्ये वापरू शकतो। आता इथे मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे 1/2 किलो। तुम्ही बघू शकता ही लांबट असते आणि तिखटाला कमी असते, फक्त तिचा कलर छान येतो। इथे मी लवंगी मिरची घेतलेली 750 ग्रॅम। तुम्ही बघू शकता ही मिरची चोपडी असते, कलर खूप लाल किंवा डार्क असतो, लाल डार्क आणि तिखट जास्त असतं। इथे मी धणं घेतलेले 1/2 किलो। हे धणं आपल्याला नवीन धणं घ्यायचे, स्वच्छ हिरवेगार धणं घ्यायचे आपल्याला, त्याने मसाला जास्त टिकतो। ते 1/2 किलो घेतलेले मी। इथे मी सुकं खोबरं घेतलेले 1/2 किलो। हे खोबरं घेताना सफेद घ्यायचं आहे, काळ्या पाठीचं घ्यायचं आहे, आणि ते किसून घेतलेलं आहे मी इथे। नंतर मी ते इथे मसाले दाखवते मी आता तुम्हाला। हे बघा, इथे मी सुंठ घेतलेली आहे 20 ग्रॅम, एक जायफळ घेतलेलं आहे, आणि अख्खा हिंग घेतलेला आहे 10 ग्रॅम, अख्खे हळकुंड घेतले 25 ग्रॅम। इथे तुम्ही बघू शकता ह्या त्रिफळा घेतलेल्या आहे मी 10 ग्रॅम, ह्या मसाल्यामध्येच वापरले जातात या पद्धतीच्या। नंतर इथे मी तेजपान घेतले किंवा केशपत्ता 30 ग्रॅम। इथे दगडफूल घेतलेले 25 ग्रॅम। इथे हिरवी इलायची 10 ग्रॅम, जावित्री 25 ग्रॅम, तुम्ही बघू शकता। नंतर इथे दालचिनी घेतलेली आहे 25 ग्रॅम। इथे कच्ची बडूशोप घेतलेली मी 50 ग्रॅम। जिरे घेतलेले 30 ग्रॅम। ओवा घेतलेला आहे 30 ग्रॅम। त्यानंतर आपण इथे खसखस घेतलेली आहे 50 ग्रॅम। इथे मसाला इलायची घेतलेली आपण 25 ग्रॅम। इथे चक्रीफूल घेतलेलं आहे आपण 25 ग्रॅम। इथे नाकेश्वर घेतलेले, हे मिऱ्यांसारखं असतं, फक्त त्याला देठ असतं। इथे लवंग घेतलेली मी 20 ग्रॅम, आणि इथे कापूरचिनी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता ही 10 ग्रॅम घेतली। ही पण लवंगांसारखी असते, फक्त त्याला देठ असते। इथे शाही जिरे घेतलेले 25 ग्रॅम। इथे मोहरी घेतलेली आहे 50 ग्रॅम। इथे तुम्ही बघू शकता आणि इथे सफेद तीळ घेतलेले 50 ग्रॅम। इथे लाल फूल म्हणजे रामपत्री 25 ग्रॅम, आणि इथे घेतलेले काळी मिरी 20 ग्रॅम, आणि इथे मी लसूण घेतलेला आहे 1 वाटी। हा लसूण मी कच्चाही वाटायला घालणार आहे त्या मसाल्यामध्ये। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकतात, नाही घातला तरी चालेल। आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। इथे मी कढई घेतलेली, मोठी कढई घेतलेली आणि पातळ कढईही। आता मी इथे 1/2 चमचा तेल घालणार आहे आणि हे सर्व मसाले भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात हे अख्खे हळकुंड मी फोडून घेतलेले, खलबात्यामध्ये थोडेसे तुकडे करून घ्यायचे, आणि 1/2 मिनटं किंवा 1-1 मिनटंही आपल्याला मसाले भाजायचे। मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त तेल पण लागत नाही। आपला पोहे खायचा चमचा असतो त्यापेक्षाही कमी लागतो। आता यामध्ये मी हे जायफळ घातलेले, ते पण खलबात्यामध्ये कुटून घेतलेले, बारीक करून घेतलेले। ते बघा तुम्ही छान असं थोडंसं परतलं की आपल्याला हे काढून घ्यायचे। मसाले आपल्याला जास्त जाळायचे नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये तेलाचा वापर पण जास्त करायचा नाही। त्यानंतर अख्खा हिंग होता तो मी फोडून घेतलेला आहे खलबत्यामध्ये, आणि तुम्ही बघू शकतात हिंगाचा पण कलर चेंज झालेला आहे छान असा, आणि छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त। हे बघा, आणि आता आपण हे काढून घेऊ। मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही, खूप पटपट भाजले जातात। आता ही सुंठ घेतलेली, ही पण मी फोडून घेतली आहे। आता ही छान मी कढईमध्ये परतून घेते, थोडंसं तेल घालते। मी सर्व मसाले भाजण्यासाठी खाली 1 फुलपात्र म्हणजे 200 ग्रॅम
तेल वापरलेले आहे, 1/2 किलोला पण कमी तेल लागलेले आहे। इथे आपल्याला मसाल्याला कमी तेल वापरायचे आहे, जास्त तेल वापरायचे नाही। छान अशी सुंठ परतल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे। एक एक मिनिट फक्त मी मसाले परतले, जास्त मसाले आपल्याला हे जाळायचे किंवा भाजायचे नाही आहे। छान भाजले की आपण ते काढून घ्यायचे। आता नंतर यामध्ये मी जिरे घातलेले आहे आणि 1/2 चमचा तेल घातलेले आहे। छान असे मस्त परतून घ्यायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मसाले आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून मसाले खाली लागणार नाही। हे बघा, जिरे आपले छान असे परतून झालेले। मी हे मसाले एकाच परातीमध्ये सर्व मसाले मी काढून घेणार आहे। आपल्याला वेगळे काढायची काही गरज नाही आहे, वेगवेगळे एका परातीत, मोठ्या परातीत आपण सर्व मसाले आपल्याला काढायचे आहे। आता इथे बघा, मी इथे मसाला इलायची घेतलेली आणि त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे, ते पण आता आपल्याला छान असे परतून घ्यायचे। हे बघा, छान भाजून घ्यायचे मसाला। विलायची छान अशी फुगलेली बघा, आता ही आपण काढून घेऊ। आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे त्रिफळा। या त्रिफळा पण आपण याला आता छान अशा तेलावर भाजून घ्यायचे आहे। मसाला छान भाजल्यामुळे मसाला हा आपला वर्षभर टिकतो आणि ह्या मसाल्याला खूप चव येते। यामध्ये 30 ते 35 मसाले असतात, त्यामुळे मसाल्याची टेस्ट खूप छान लागते। आता हे मी काढून घेतलेले त्रिफळा। आता यामध्ये आपल्याला घालायचे नाकेश्वर, आणि हे घातलेले एक नाकेश्वर आणि दुसरे आहे कपूरचिनी। हे दोन्ही पदार्थ सेम आहे, हे आपल्या मिऱ्यांसारखे असतात, खाली त्यांना बारीक देठ असतं। छान असे फास्ट गॅसवरती मस्त परतून घ्यायचे। छान असे भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे। परत आपण यामध्ये घालणार आहे चक्रीफूल आणि थोडंसं 1/2 चमचा तेल घालायचं आहे, ते पण छान असे भाजून घ्यायचे। गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि पटपट भाजायचे आणि मसाले पटपट काढून घ्यायचे आपल्याला। एवढे मसाले भाजायला मला 1/2 तासात मी सर्व मसाले भाजून झाले होते माझे। हे बघा, मी काढून घेतलेले। नंतर यामध्ये मी घालणार आहे दालचिनी, ती पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। थोडंसं शिल्लक होतं यामध्ये तेल, त्यामुळे मी याच्यामध्ये तेल घातलं नाही। आणि आता हे छान असे परतून घ्यायची आपल्याला दालचिनी। छान परतली की ती आपल्याला आता काढून घ्यायची। दालचिनी काढून झाल्यावर मी थोडंसं यामध्ये तेल घालणार आहे। आधी त्यामध्ये घालते लवंगा। लवंगा पण मी छान भाजून घेते। ही लवंग आपण तेल असल्यामुळे मी तेल घालत नाही आहे। आता लवंग छान भाजलेली तडतड उडायला लागली की लवंग आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे काळी मिरी, ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। मी सतत हलवते, तुम्ही बघू शकता। थोडंसं तेल घालायचं आहे आता आणि परत छान असं परतत राहायचं आहे, जेणेकरून मसाले खाली लागणार नाही। नंतर आपण ह्या मिरे झालेली आहे भाजून, आता मी हे काढून घेते। नंतर गॅस थोडा फास्ट करते मी परत, आणि गॅसकडे थोडी थंड झाली होती। यामध्ये घालणार आहे मी लाल फूल म्हणजे रामपत्री, ही पण छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे मसाले भाजायला आपल्याला जास्त तेल लागणार नाही आणि जास्त तेलाचा वापर करू नका, नाही तर डंकीमध्ये हे मसाले कुठले जात नाही। आता इथे मी थोडंसं तेल घातलेले आणि वरतून राई घातलेली म्हणजे मोहरी, ती पण छान अशी परतून घ्यायची आपल्याला। ही परतून झालेली मी काढून घेणार आहे। हे मसाले मी सर्व डंकीमधून कुठून आणणार आहे। मसाला चक्कीमध्ये दळण्यापेक्षा डंकीमध्ये बनवला तर त्याची चव खूप छान लागते। इथे मी दगडफूल घेतलेलं आहे,
आणि ते पण छान भाजून घ्यायचं आहे. नाव त्याचं दगड फूल आहे, पण ते कागदापेक्षा पण पातळ असतं. हे मसाल्याचं दगड फूल म्हणतात त्याला. आता हे आपण काढून घेऊ. खूप पातळ असतात त्याच्यामुळे ते खूप पटकन भाजलं जातं. आता परत मी यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि बडूशप घातलेली कच्ची, ती पण छान अशी पटपट आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजून झाल्यानंतर ती लगेच काढून घेणार आहे मी. जास्त जाळायची नाही आपल्याला कोणतेही मसाले, नाही तर त्याची चव मसाल्याला चव छान येत नाही. नंतर इथे मी शाही जिरे म्हणजे मसाला जिरे ते भाजून घेणार आहे मी. कोणताही मसाला मी एक मिनटापेक्षा जास्त परतलेला नाही किंवा भाजलेला नाही आहे, कारण की हे मसालेची क्वांटिटी खूप कमी आहे. 25 ग्रॅम, 10 ग्रॅम, 30 ग्रॅम, त्यामुळे ते खूप पटकन भाजले जातात. आता मी जिरे काढून झालेले. आता इथे मी घेते केशपत्ता. आता तो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. मी थोडंसं तेल घातलं होतं त्यामध्ये, तुम्ही बघू शकता केशपत्ता आपला भाजून झालेला आहे आणि तो काढून घेतलेला आहे मी. नंतर मी थोडंसं तेल घालणार आहे. त्यामध्ये खसखस घातलेली आहे, ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. मी सतत हलवते, तुम्ही बघू शकता. त्याचमध्ये मी आता हे घातलेली आहे, जावित्री घातलेली आहे. ही जरा बारीक असते आणि पातळ असते, त्यामुळे मी या दोन्ही पण खसखस आणि जावित्री छान अशी भाजून घेणार आहे एक मिनटा. तुम्ही बघू शकता मी सतत हलवते. खसखस जरा बारीक असते, ती खाली लागू शकते. आता मी ही छान अशी भाजून झाल्यानंतर आणि खूप बारीक असते त्यामुळे ही कढईला चिपकून बसते, मी काय करते डायरेक्ट परातीमध्ये हे सर्व ओतून घेणार आहे. छान असं ओतून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले पण भाजून घ्यायचे. ओतून झालेले आता आपल्याला काय करायचं, थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे छोटा. आणि इथे मी हिरवी इलायची घेतलेली आहे, आता ती पण छान अशी भाजून घ्यायची. आता कुठलेही मसाले असले तर आपण थोडेसे परतल्यानंतर त्याचा कलर किंवा साईज दोन्ही पण चेंज होतं. तुम्ही बघू शकता वेलायची छान अशी फुगलेली आहे. आता ती आपण काढून घेऊ. नंतर परत यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि यामध्ये आता आपल्याला धणं भाजून घ्यायचे. हे धणं तुम्ही बघू शकतात त्यांचा कलर खूप छान हिरवागार आहे. आणि कधी पण तुम्ही धणं वापरतात ना, जरा नवीनच धणं घेत जा, जुन्या धण्यांचा वापर करू नका, कारण की आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा असतो आणि नवीन धण्यांमुळे त्याची चव छान येते. जुन्या धण्यांचा वास गेलेला असतो त्यामुळे मसाल्याला टेस्ट येत नाही. आता हा मी छान असा भाजून घेणार आहे धणं. जरा मी 3 ते 4 मिनटं भाजून घेणार आहे. छान असे भाजून झालेले आता मी हे त्या खड्या मसाल्यातच ओतून घेणार आहे. नंतर इथे मी परत अर्धा चमचा तेल घातलेले. आता इथे मी सुकं खोबरं घेतलेले. आता हे किसून घेतल्यामुळं हे खूप पटकन भाजले जाणार आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायला लागणार आहे, कारण की हे खाली लागू शकतं पातळ असल्यामुळे. आणि मी थोडंसं हेच भाजणार आहे, जास्त आपल्याला हे काळं करायचं नाही किंवा करपायचं पण नाही आहे, पटकन असं भाजून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये न ओतता हे आपण हे साईडला एका पिशवीत ठेव बांधायचे. आपल्याला हे मी साईडला थंड व्हायला ठेवणार आहे. आणि इथे मी मेथी घेतलेली, ही तशीच वापरणार आहे, ती भाजायची नाही आहे. नंतर इथे मी आता ह्या मिरच्या भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात इथे ही शंकेश्वरी मिरची घेतलेली. ही मिरची खायला खूप तिखटला खूप कमी असते, पण हिचा कलर खूप छान येतो आपल्या मसाल्याला. या मिरचीमुळे कलर खूप छान येणार आहे. तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीच्या या शंकेश्वरी मिरच्या आहे. आता ह्या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, सतत हलवत राहायच्या आहे आणि तेलामुळे त्याला छान अशी चकाकी पण आलेली आहे. आता ह्या मिरच्या आपण आता काढून घ्यायच्या आहे. 2 मिनटं परत आपण छान अशा परतून घेऊ आणि नंतर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे. आता छान अशा परतायच्या आपल्याला.
आता मिरची आपल्या परतून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरचीमधून धूर यायला लागला, म्हणजे आपल्या मिरच्या छान भाजून झालेले आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता ह्या मी काढून घेते. आणि मी सगळे खडे मसाले आधी भाजून घेतले, कारण की मिरची जर आपण मिरच्या जर आता आपण आधी भाजल्या असत्या तर घरामध्ये पूर्ण ठसका झाले असता आणि नंतर मसाला भाजायला जास्त अवघड गेले असते. म्हणून मी आधी खडे मसाले भाजले, नंतर मी मिरच्या भाजते, जेणेकरून जो ठसका आहे आपण ह्या 5 मिनटात मिरच्या भाजून होतात आणि आपण घराच्या बाहेर थोड्या वेळ बसू शकतो. आता ह्या मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्याचे मी 3 भाग करून घेणार आहे. जितक्या आपल्या कढईमध्ये मावेल इतक्याच मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही बघू शकतात मिरच्यांना पण आपल्या छान चकाकी आलेली आहे. छान वगैरे तुम्ही बघू शकतात खालून मिरच्या भाजायला लागलेल्या आहे आणि सतत हलवत राहते मी. आता ह्याच पद्धतीने मी सर्व मिरच्या भाजून घेणार आहे. आणि आता आपण आत्तापर्यंत जो सर्व मसाला भाजलेला आहे तो आता आपल्याला 1 ते 1.5 तास छान असा थंड होऊन द्यायचा आहे. नंतर आपल्याला ह्या कॅरीमॅगमध्ये बांधून ठेवायचे आहे कुठल्या पण. आता हे बघा ह्या पद्धतीने राहिलेल्या मिरच्या पण मी भाजून घेणार आहे. आणि मिरच्या छान अशा भाजलेल्या आहे, मिरचीला कलर पण खूप छान आलेला आहे. आता ह्या 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि मिरची सर्व थंड झालेली आहे, मसाले पण थंड झालेले. मी इथे मोठी कॅरी बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये मी ह्या मिरच्या दोन्ही प्रकारच्या ओतून घेतलेल्या आहे. नंतर जे मसाले आपण खडे मसाले भाजून घेतले होते ते पण ह्या याच्यामध्ये ओतून घेणार आहे पिशवीमध्ये. आणि सुकं खोबरं जे आहे आपल्याला हे दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये ओतायचं आहे, कारण की आपण हा चक्कीमध्ये न दळता हा कांडकमध्ये दळणार आहे. आणि त्यामुळे कांडकमध्ये दळताना खोबरामध्ये कुटताना त्यांना त्रास होतो, तो नंतर खोबरं टाकलेलं जातं जेव्हा मसाला कुटला जातो त्यानंतर. आता तुम्ही बघू शकता इथे मसाला छान तयार झालेला आहे. कांडकमध्ये मी यामध्ये जाड मीठ पण दिलं होतं 1/4 किलो कुटण्यासाठी. हे बघा मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे आणि हा मसाला आपला तयार झालेला आहे. मी हा दुसऱ्या दिवशी छान असा दळून आलेला आहे. आणि आता हा आपल्याला वर्षभर टिकवण्यासाठी आपण काय करायचं आहे, एक काचेची बरणी घ्यायची, ती स्वच्छ धुवून छान अशी वाळून घ्यायची, उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवली आणि वाळल्यानंतर आपल्याला यामध्ये आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि इथे कुठलाही पाण्याचा हात नाही लावायचा आहे, नाही तर मसाला लवकर खराब होतो, त्यामुळे आपण इथे अजिबात पाण्याचा हात न लागता व्यवस्थित भरून ठेवायचा आहे. आणि हा मसाला 1 ते 1.5 वर्ष छान टिकतो. आता तुम्हाला जर माझ्या मसाल्याची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता हा मसाला व्हेज किंवा नॉनव्हेज या दोन्ही भाज्यांमध्ये वापरला जातो. आपण बाहेरून जो मसाला आणतो त्यापेक्षा हा मसाला खूप टेस्टी असतो. तुम्ही बघितले असाल मी किती प्रकारचे मसाले इथे वापरले आहे. आणि आपल्या भाजीला रोजच्या वापरातसुद्धा भाज्या जर बनवल्या त्यामध्ये हा वापरला तर चव आणि कलर दोन्ही पण येतं. आता